हाय एवरीवन, स्वागत आहे तुमचं अर्चनास कुकबुक मध्ये। आज आपण पाहणार आहोत उकडीच्या करंजा कशा करायच्या ते। ह्या करंजा खायला खूपच चविष्ट आणि रुचकर असतात आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही ह्या करंजा करू शकता। विशेष करून हे आपण करतो नागपंचमीच्या नैवेद्याला, तुम्ही घरी असंचही करू शकता। खायला खूपच आणि खूपच टेस्टी लागतात, ह्याला आपण उकडीचे कानवलेही म्हणतो। चला तर मग पाहूया ह्यासाठी लागणारी कृती। सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये मी घेतले एक कप हरभरा डाळ। ह्यामध्ये मी घालणार आहे आता एक छोटा चमचा हळदीची पावडर, एक छोटा चमचा तेल आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा रीतीने आपण व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घेतोय। नंतर एका भांड्यामध्ये मी घेणार आहे 5 कप पाणी आणि हे पाणी आपल्याला व्यवस्थित असं उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे। व्यवस्थित अशी पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। आणि ह्यामध्ये आपण जे हरभरा डाळीचं मिश्रण आहे ते ह्यामध्ये आपण टाकणार आहोत। अशा प्रकारे सगळी हरभरा डाळीच्यामध्ये आपण टाकतोय आणि साधारणतः आपल्याला 40 ते 45 मिनिटं व्यवस्थित असं लो टू मिडियम फ्लेमवरती कुक करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपली हरभरा डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण हे कुक करून घेतोय। बघू शकता डाळ प्रेस केल्यावरती अगदी इझिली प्रेस होते आहे, सो आपली ही डाळ व्यवस्थित शेतात कुक झालेली आहे। काढून घ्यायचं आहे आपल्याला ही डाळ आणि व्यवस्थित असं जे पाणी आहे ते आपण स्ट्रेन करून घेतोय डाळमधून। पाणी व्यवस्थित स्ट्रेन झालं पाहिजे। पूरणासाठी आपण जी डाळ घेतलेली आहे ती व्यवस्थित कुक झाली पाहिजे, नाहीतर पूर्ण करंजांची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते, सो हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण। नंतर मी ह्यामध्ये घालणार आहे एक छोटा चमचा वेलचीची पावडर आणि 1/2 कप किसलेला गूळ किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ मी इथे घालणार आहे। तुम्ही इथं गुळाची पावडरही जी मिळते ती घालू शकता आणि हे सगळं पॅनमध्ये ट्रान्सफर करून मी व्यवस्थित असं शिजून घेणार आहे। जोपर्यंत पाण्याचा अंश डाळीमधला निघून जात नाही तोपर्यंत आपण हे लो फ्लेमवरती व्यवस्थित असं कुक करून घेणार आहोत। असं फिरवत फिरवत आपल्याला व्यवस्थित असं कुक करून घ्यायचं आहे। ह्याला साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागतात। सो अशा प्रकारे मी इथे डाळ मॅश करून घेते आहे। बघू शकता पाण्याचा अंश बऱ्यापैकी ह्याच्यातून निघून गेलेला आहे, डाळ आपली व्यवस्थित अशी ड्राय झालेली आहे। आणि ह्यामध्ये मी आता घालणार आहे 1 मोठा चमचा किसलेलं खोबरं। हे ऑप्शनल आहे पण घातल्यामुळे चव खूपच छान येते। बघू शकता सो आपलं स्टफिंग इथं रेडी आहे। नंतर मी एका मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहे 3 कप पाणी आणि ह्या पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी यायला द्यायची आहे। आणि उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे 2 कप चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ आणि ह्यामध्ये आपण वरून घालतोय 1 छोटा चमचा तेल आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। फ्लेम आपली लोज ठेवायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आपलं। साधारणतः 5 ते 6 मिनिटं आपण हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतोय, व्यवस्थित असं हाफ कुक करून घेतोय आपण हे पीठ इथं। नंतर आपण हे काढून घेतोय मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ शकतो। आणि हे मी आता डिवाइड करणार आहे 2 भागामध्ये, त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण पीठ म्हणू तेव्हा ते सोपं जाईल। सो अशा रीतीने मी हे मिश्रण 2 भागांमध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे पीठाचं मिश्रण। सो अशा रीतीने आपण हे डिवाइड केलेलं आहे आणि एक जो भाग आहे तो मी थोडं पाणी घालत व्यवस्थित असं घट्ट मळून घेणार आहे। पीठ आपलं व्यवस्थित असं स्मूथ झालं पाहिजे, पण जास्तही घट्ट राहू नये किंवा जास्तही स्मूथ व्हायचं नाही आहे। थोडंसं चिकटपणा आपल्या पिठाला असतो, आपण तांदळाचं पीठ इथं वापरलेलं आहे त्यामुळे। सो अशा रीतीने थोडं पाणी लावत थोडं पाणी घालत आपण ही व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। व्यवस्थित मळून घेतल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते खूपच छान होतं आणि आपण जेव्हा करंजा करतो तेव्हा ते फुटणार नाही किंवा साईडहून त्याला कडा जाणार नाहीत। सो अशा रीतीने मी इथे 2 गोळे म्हणून तयार केलेले आहेत।
आणि इथं पण घेतले तेल, एक पिठाचा गोळा आणि आपला स्टफिंग इथं घेतलेला आहे मी. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार पिठामधला छोटासा गोळा आपण काढून घेतोय आणि ह्याला व्यवस्थित असं राऊंड शेप आपल्याला द्यायचा आहे. थोडंसं हातावरती हलक्या हाताने आपल्या ह्याला राऊंड शेप द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आपण प्रेस करतोय दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन ह्या गोळ्याला आणि थोडं थोडंसं तेल लावत आपण ह्याला चपटा असा आकार देतोय. आपण छोटी भाकरी म्हणू शकतो, छोट्या भाकरीचा आकार आपल्याला ह्याला हातावरती द्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता. आपण जी पोळी बनवतोय त्याचा थिकनेस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. सो अशा रीतीने ही आपली छोटी पोळी करून तयार आहे आणि ह्यामध्ये मी घालणार आहे एक मोठा चमचा स्टफिंग. सो अशा रीतीने हे स्टफिंग आपलं ह्यामध्ये जाणार आहे आणि साईडहून दोन्ही ज्या कडा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा फोल्ड करून प्रेस करून घ्यायचा आहे, दुमडून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला अशा रीतीने. थोडंसं तेल इथं तुम्ही लावू शकता हातांना आणि व्यवस्थित असंही आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आपल्याला हे जेव्हा आपण सील करतो तेव्हा व्यवस्थित सील केलं पाहिजे, नाही तर पुरण बाहेर निघून येण्याची शक्यता असते. सो ही इम्पॉर्टंट स्टेप आहे करंजा करण्यामधली. सो अशा रीतीने मी हे व्यवस्थित असं प्रेस करत करत सील करून घेतलेलं आहे आणि मी इथं छोटीशी डिझाईन द्यायचा प्रयत्न करते आहे करंजांना. बघू शकता अशा रीतीने आपल्याला हे व्यवस्थित असं थोडं थोडं पीठ घेत कडेवरचं दुमडून घ्यायचं आहे. त्यामुळे हे करंजा जे आहेत ते दिसायला खूपच छान दिसतात. हे ऑप्शनल आहे पण तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान दिसेल तुमची करंजी. सो अशा रीतीने हे आपण व्यवस्थित असं दुमडून घेतलेलं आहे बघू शकता. सो मी इथं ही प्लेटमध्ये ठेवून देणार आहे तयार करंजी. आणि बाकीच्या ज्या करंजा आहेत त्या मी अशा रीतीने सगळ्या करून घेणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुमचं वेलकम. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओज घालते त्याचे अपडेट्स तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. सो अशा प्रकारे ही करंजी मी दुमडून घेतलेली आहे आणि साईडवरून व्यवस्थित असं आपल्याला सील करून घ्यायचं आहे. इथं आपण हरभरा डाळीच्या स्टफिंगऐवजी खोबरा आणि गुळाचं जे स्टफिंग असतं तेही वापरू शकतो. जसं आपण मोदकांमध्ये वापरतो तेही खूप छान लागतं. इथं बघू शकता अशा रीतीने आपली ही करंजी तयार झालेली आहे. सो अशा रीतीने आपण सगळ्या करंजा तयार करून घ्यायच्या आहेत. आणि बाजूला आपण गॅसवरती साधारणतः 4 ते 5 कप पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी आपल्याला व्यवस्थित असं उकळून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या करंजा ज्या आहेत तयार झाल्याबरोबर स्टीम करायला सोप्या जातील. सो अशा रीतीने सगळ्या करंजा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. सो आपलं इथं स्टीमर तयार आहे आणि इथं पाणीही व्यवस्थित असं उकळलेलं आहे. मी एका प्लेटला ग्रीस करून घेतले व्यवस्थित तेल लावून आणि त्यामध्ये मी हळदीची पानं घातलेली आहेत. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे आहे तर वापरू शकता. आणि त्या पानांवरती मी सगळ्या तयार झालेल्या करंजा ठेवून दिलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं आपण ही प्लेट स्टीमरमध्ये ठेवतोय. आणि प्लेट जे आपण साधारणतः आपल्याला आहे 30 ते 40 मिनटं लो फ्लेमवरती कुक करून घ्यायचं आहे अशा रीतीने कुक करून घ्यायचं आहे आपल्याला करंजा. बघू शकता इथं आपल्या करंजा तयारही झालेल्या आहेत, व्यवस्थित अशा उकडलेल्या आहेत. करंजांचा वरचा जो भाग आहे त्यावरती घाम आलेला असतो तेव्हा समजायचं की आपल्या करंजा व्यवस्थित अशा उकडल्या गेलेल्या आहेत, व्यवस्थित शिजलेल्या आहेत. बघू शकता इथं थोडासा घाम आलेला आहे करंजांवरती. अशा रीतीने घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आपल्या उकड्या करंजा करून तयार आहेत. खायला अगदीच रुचकर आणि चविष्ट अशा ह्या करंजा लागतात. तुम्ही नागपंचमीच्या नैवेद्याला किंवा घरी असंच म्हणूनही ह्या करंजा करू शकता. ह्या रेसिपीबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.